मला तो एक लक्षात आलं नाही की भारतीय जनता पार्टीने 120 आमदार निवडून आल्यानंतर सुद्धा हे सरकार स्थापन केलं तर काय मिळवलं? सेना फोडली, सेनेचा फुटलेले आमदार त्यांच्यातून मुख्यमंत्री केला आणि 120 आमदार असताना सुद्धा मुख्यमंत्री पद त्यांना मिळालं नाही, उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावं लागलं। ह्याच्यात मिळवलं म्हणावं का गमवलं म्हणावं, तर माझ्या दृष्टीनं कमीत कमी विरोधी पक्ष नेते पद हे संवैधानिक असतं, उपमुख्यमंत्री पद हे संवैधानिक नसतं। त्यांनी मिळवलं नाही तर गमवलं। पण अशा या सत्तांतराच्या काळात भले ही सत्ता कुणाची येऊ पण अभिमान वाटतो आज सांगायला की पहिल्या 2.5 वर्षाच्या काळात आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये काम करत होतो आणि या बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ज्यावेळेस दादांनी माझ्या त्यावेळेस मात्र दादा आपण आम्हाला तसल्या अडचणीच्या निर्बंधाच्या काळात सुद्धा या बीड जिल्ह्याला कोविड मध्ये अडचणीत आलेल्या कुठल्याही व्यक्तीला 1 रुपयाचा सुद्धा निधी कमी पडू दिला नाही, हे मी आज अभिमानाने आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो। पहिल्या वर्षी 50 कोटी रुपये आपण वाढवून दिले डीपीडीसीत, दुसऱ्या वर्षी 40 कोटी वाढवून दिले। भलेही मूलभूत विकासावर डीपीडीसीचा ज्यावेळेस पहिल्या 2 वर्षातले पैसे खर्च करता आले नाहीत, त्यावेळेस निर्णय होता खर्च आरोग्यावर करायचा, पण तो खर्च आरोग्यावर केला। बऱ्याच ठिकाणी आता ऑक्सिजन पासून ते अंबाजोगाईच्या दादा मराठवाड्यात कुठंच एका छताखाली 1000 बेडचं हॉस्पिटल नव्हतं, त्याच्यात 850 ऑक्सिजन त्या अंबाजोगाईचं लोखंडीचं आपण 1000 बेडचं अर्धवट असलेल्या अवस्थेमधलं आपण हॉस्पिटल करू शकलो, 1000 बेड उपलब्ध करू शकलो। दादा हे फक्त तुम्ही दिलेल्या पैशामुळं आम्ही त्या काळात सेवा धर्म म्हणून या भेटल्या सामान्य माणसाची आरोग्याची सेवा घेतो। मराठवाड्यावर दादांचं पहिल्यापासून प्रेम आहे। जे जे बॅरेजेस केले आता दादांनी सांगितलं, जे ठळक 3 बॅरेजेस आहेत त्याच्यात तारुगावांचा का सांगवीचा जो प्रकल्प महत्वाकांक्षी तो सुद्धा पुन्हा नव्यानं 2.5 वर्षात आपली सत्ता आल्यानंतर चालू झालं, काम मागच्या 5 वर्षात बंद पडलं होतं। पण या बॅरेजेसमुळे दादांनी त्यावेळेस उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री म्हणून काम करत असताना या बीड जिल्ह्याचा कुठं ना कुठं फार मोठ्या प्रमाणात शेतीचं उत्पन्न वाढवणारा निर्णय घेतला। दादा आम्ही मनापासून या ठिकाणी आपले आभार मानतो। अरे तो कोविडचा एक काळ होता ज्या काळात कुणी घरात येत नव्हतं, आपल्याकडं परिस्थिती अशी होती कि मुंबईमध्ये जर आपल्या घरातला सख्खा भाऊ असला आणि तो कोविडच्या लॉकडाऊनच्या काळात मुंबईहून गावाकडे यायचं म्हणलं तर आपण त्याला गावात सुद्धा सख्ख्या भावाला घेत नव्हतो, तो आपलं तिकडंच राह, इकडं काही येऊ नकोस। एवढा वाईट काळ ज्या काळामध्ये माणसं मिली पण माणसं मरायच्या अगोदर कोविडनं काय मारलं तर माणूस की मारली, सख्या भावाला सुद्धा आपण घरात येऊ देत नव्हतो, नात्या गोत्यातल्या माणसाला सुद्धा आपण घरात येऊ देत नव्हतो। पण त्या काळात माणूस की सामान्य माणूस विसरला होता, पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ता म्हणून माणूस की कुणी आणि कशी जिवंत ठेवली तर सकाळी 7 वाजल्यापासून आपण लॉकडाऊन मध्ये आपल्या आपल्या घरी होतो, पण 7 वाजल्यापासून मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून कोण जर महाराष्ट्राकडे लक्ष देत होतं तर ते आदरणीय अजितदादा पवार साहेब लक्ष देत होते। हे माझ्यासारख्या त्यांच्या
नेतृत्वाखाली काम करणाऱ्या युवक कार्यकर्त्याला याचा अभिमान वाटतो. अरे ही माणूस की जिवंत ठेवायचं काम आहे हे बाबांनी या ठिकाणी केलंय. अरे असे असंख्य काम सांगता येतील. एवढंच काय तर कैक तास मला दादांच्या या कामावरती या ठिकाणी बोलता येईल. पण आजचा प्रसंग वेगळा. कधी नाही ते दादांना मी विरोधी पक्ष नेते पदाच्या भूमिकेत बघतो. मीच नाही आपण नाही विरोधी पक्षाचे आमदार म्हणून भूमिका पाहिली. पण विरोधी पक्ष नेता म्हणून आपण ज्यावेळेस भूमिका पाहतोय दादा आजही सांगतो या सरकारला नव्यानं आलेल्या कसं आलंय हे तुम्हाला माहिती आहे. तुम्हीच म्हणलात मी काही म्हणलं नाही बरं का. बघ कसं आलं मी म्हणलं का वाहिन्यावाले जसं आलं. पण हे सरकार जे आलेलं आहे दादा हे जर कुणाला घाबरत असेल तर विरोधी पक्ष नेते म्हणून फक्त अजितदादा पवार साहेबांनाच ते घाबरत. हे समोरचे किती बी मातबर असू द्या दादा सरकार बेशिस्तीत वागायला आम्हाला आमच्या दादाची ओळख शिस्तीची आहे. आणि सरकार ज्यावेळेस बेशिस्तीत वागत त्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून दादाच आपल्या शिस्तीमध्ये सरकारला शिस्तीत आणू शकते दुसरं कुणी नाही. हे एक महिन्यात दाखवून दिले. एक महिन्यात हे सरकार कसलं मला तर कळलं ना. 20 जूनला विधान परिषदेचं मतदान संपल्यावर काही आमदार सुरतकडे गेले. माग माग काही आमदार पुन्हा सुरतकडे गेले. सुरतहून गोव्याला आले गोव्याहून मुंबईला आले तोपर्यंत कमीत कमी 25 दिवस गेली. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शपथ घ्यायला 27 दिवस गेली. पुढचं मंत्रिमंडळ 9+9=18 करायला 42 दिवस गेली. एवढ्या दिवस झाली तरी आणखीन जिल्ह्याला पालकमंत्री मध्ये 15 ऑगस्ट झाला. काही अमृत महोत्सवाचा 15 ऑगस्ट झाला. पालकमंत्री म्हणून कुणी जाऊन झेंडा वंदन केलं नाही. अपॉइंटेड होते अपॉइंटेड गार्डियन मिनिस्टर फक्त झेंडा फडकवण्यासाठी. आपल्या जिल्ह्याला तर ते बी आला नाही. आणि येणाऱ्या 2.5 वर्षात आज येणार दोन्ही 15 ऑगस्टलाही कुठल्या मंत्र्यांनी बीड जिल्ह्यात येऊन झेंडा वंदन केलं नाही. ते जिल्हाधिकाऱ्यानंच केलं. आणि आजचंही जिल्हाधिकाऱ्यानंच केलं. मी जिल्हाधिकाऱ्याला म्हणलं तुझं बरं झालंय तू जिल्हाधिकारी एका पेननं तू सही करायची गार्डियन मिनिस्टर म्हणून दुसऱ्या पेननं तू सही करायची. बरं 42 दिवस 18 मंत्री नवीन करायला गेले. आता ते दिवस मंत्रिपदाची शपथ घेऊन किती दिवस झाले बघा. आणखीन पालकमंत्री हल्ला निवडता आला नाही. एका एकाकडे 7-7, 8-8 खाते. काही जणांनी तर दादा ही आश्चर्याची बाब आहे तुमच्याही कानावर असेल की काही मंत्री नाराज झालेत म्हणून आणखीन चार्ज सुद्धा घेतला नाही. मंत्री म्हणून शपथ घेतली पण जे विभाग मिळाला आहे त्याच्यात नाराज झालेत म्हणून काही मंत्र्यांनी चार्जेस घेतला नाही. असं हे अजब सरकार आहे. मंत्री करायला जर 2 महिन्याचा काळ गेला असेल आणि 2 महिन्याचा काळ जाऊन पालकमंत्री होत नसेल तर तुमचा आमचा विकास येणाऱ्या किती दिवसात होईल ह्याचा हिशोब लावा. शून्याची ज्यांनी निर्मिती केली त्याला सुद्धा त्याचा हिशोब लावता येणार नाही तर तुम्हा आम्हाला तर शक्यच नाही. पण मला प्रश्न पडतो की एखादं सत्तांतर का व्हावं
अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रश्न सुटत नव्हते का? सुटत होते. तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला फार मोठी अडचण झाली म्हणून यांनी सरकार बदललंय का? फार मोठी गंभीर परिस्थिती आली आहे आणि आता हे महाविकास आघाडीचं सरकार बंद पाडल्याशिवाय आणि नवीन झाल्याशिवाय परिस्थिती राज्यातली सुधरू शकत नाही. ह्याच्यासाठी सरकार आले का? सरकार आलंय कशासाठी? ज्यांनी स्थापन केलंय त्यांनाही कळण आहे, जे मंत्री झालेत त्यांनाही कळण आहे, जे मंत्री होते ते सुद्धा गेले सुरतेकडे, परत आल्यावर काय आलं की आपलं मंत्रीपदही गेलं, मोकळे फिरायले. अशी ही सगळी अवस्था आहे. त्यामुळे एकीकडे हे सरकार आहे आणि दुसरीकडे या सरकारवर पहिल्या दोन महिन्यातच तुम्ही नीट वागा, महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवा. शेवटी 12 कोटी महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न सुटत नसतील त्यावेळेस दादांची धसकी या सरकारला घेतल्याशिवाय पर्याय नाही. आज खऱ्या अर्थानं जयसिंग भैयाने एक प्रश्न उपस्थित केला पीक विम्याचा. दादा तुम्ही म्हणलात ते खरं आहे, या जुलै पासून बीड जिल्ह्याचं पहिलं 3 वर्षाचं टेंडर ऑल इंडिया ऍग्रिकल्चर क्रॉप इन्शुरन्स कडे जे होतं ते बजाज कडे गेलंय आणि बजाज कडे आल्यामुळं आता पीक विम्याच्या ज्या जाचकाठी लावल्यात, काल आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व शेतकऱ्याचं आंदोलन झालं. मागणी काय? विम्याच्या संदर्भातली आहे, शेतकऱ्याच्या अनुदानाच्या संदर्भातली आहे, पण त्याच्यात सांगितलं की गाव मंडळ निहाय नाही, गाव निहाय या ठिकाणी पंचनामे होऊन मग विमा असेल किंवा अनुदान असेल हे गाव निहाय मिळावं. जयसिंग भैयाने उदाहरण दिलं की म्हणले एकीकडे कॉलेज आहे तिथं पाऊस पडतोय आणि आंबेडकर चौकात पाऊस पडत नाही. भैया आमच्याकडे तर उदाहरण आहेत, ते भाषणात सांगावं लागतंय. अवताला बैल जोडला तर एका बैलाच्या शिंगावर पाऊस पडतोय आणि दुसऱ्या बैलाच्या शिंगावर पडत नाही. एकाच अशी शेतकऱ्याची अवस्था आहे. मला अभिमान वाटतो सांगायला. फार नाही दादा, मागच्या वर्षीच आपण राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून वित्तमंत्री म्हणून जबाबदारी घेतली. आपल्या बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पुरामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. जे 3000 कोटी रुपये आपण या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अनुदान म्हणून घोषित केलं त्या 3000 कोटीतले बीड जिल्ह्याला 745 कोटी रुपये मागच्या वेळेस अनुदान मिळालं, मिळालं का नाही? आणि यावेळेस फुटी कवडी भी नाही आहे, एक रुपया सुद्धा नाही. कसा बदल असतो बघा. पण ही जरी अडचण आली ठीक आहे, अधिवेशनाच्या नंतर निर्णय झाला, पण बीड जिल्ह्याच्या हक्काचं जे अनुदान आहे ते आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि पीक विम्याच्या संदर्भात पहिले 3 वर्ष ज्या पद्धतीनं इन्शुरन्स होतं दादा, आपण जसं म्हणतोय की गाव निहाय, काय ट्रिगर बदलावं लागतील ते शेतकऱ्याच्या हिताच्या नाहीत, विमा मिळण्याच्या दृष्टीने हिताच्या नाहीत, तर कंपनीला फायदा पोहोचवण्याच्या हिताचे आहेत. त्याच्या बाबतीत सुद्धा भलेही विरोधी पक्षात असलो तर कुठल्याही सरकारला वाकवायची ताकद दादांच्या नेतृत्वाखाली आमच्यामध्ये नक्कीच आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की 99 पासून आजपर्यंत प्रकाश दादांनी या भागाचं नेतृत्व केलं, 14 ते 19 चा काळ सोडला तर खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकास या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचा कुणी केला असेल तर मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की जे प्रकाशदादा सोळंके साहेबांमुळे या ठिकाणी झालं. अरे आमच्याही काळात 14 ते 19 आमच्या ताई साहेब तिथं मंत्री होत्या, जिल्ह्याच्या मंत्री होत्या, राज्याच्या मंत्री होत्या, परळी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत होत्या, पण परळी जमाडीशी येऊ शकली नाही. पण दादा फक्त राज्यमंत्री होते, विकासाची दृष्टी आणि मातीतल्या माणसाशी इमान किती महत्वाचं असते बघा.
राज्यमंत्री असताना माजलगावला एमआयडीसी या ठिकाणी मंजूर करून आणली राज्यमंत्री असताना. म्हणून आज दादांच्या साक्षीने एवढंच सांगतो की दादा मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत तशा वाईट काळात 6 विधानसभा मतदारसंघापैकी 4 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून आणले. येणाऱ्या काळातल्या नगरपालिका असेल, येणाऱ्या काळातल्या जिल्हा परिषदा असतील, ह्या सुद्धा संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. हे आपल्या वतीने शब्द देऊ का? देऊ का? हात वर करून एकदा सगळ्यांनी. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला आहे. हा बीड जिल्हा आज 4 आमदार, उद्या 6 चे 6 आणि दादा खासदारासहित, एवढंच आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी सांगतो. इतर थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. मी